हेलो तो पंचा विनंती असेल आपण मैदानामध्ये दाखल झालात चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळेला एमके फाइटर्स त्यांच्या विरोधात शिवशंकर वॉरियर्स हा संघ देखील असेल अति महत्त्वाची लढत दोन्ही संघासाठी देखील असेल निलेश आणि त्याच्या समवेत मात्र मैदानामध्ये दाखल झालाय तो सचिन लांगी पहिला गोलंदाज इथून वापरला जाईल कोण आहे आशिष आशिष मात्र दाखल देखील झालाय चला सामन्याला सुरुवात एमके फाइटर्स विरोधात शिवशंकर वॉरियर्स पहिला चेंडू इथून मात्र निर्धाव गोलंदाज आशिष देखील दाखल झालाय आणि माझ्या समवेत गुणलेखक करण देखील दाखल झालाय इथून मात्र धावसंख्येचा खाता उघडत असताना संघाची धावसंख्या एक या आकड्यावर देखील पोहोचवली जाते थोडासा स्पीड वाढवायचा आहे दोन्ही संघाला विनंती देखील असेल अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये देखील तीन सामने आपले शिल्लक राहिलेले आहेत नेतू मात्र चेंडू हवेमध्ये जातो तीन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत असताना अखेर काल चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार चौकार तर शिवशंकर संघाचे संघमालक नयनदादा पाटील हे देखील व्यासपीठ आसनस्थ झाले त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे शिवशंकर संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज मात्र थोड्याशा दुखापती कारणामुळे रोहित पाटील बाराव्या एक्स्ट्रा प्लेयर मध्ये माझ्या बाजूला दाखल देखील झालाय त्याचं देखील सहर्ष स्वागत असेल तर धावसंख्या दा फलकावर पाच तर सूर्यचे चेंडू आणि ट्रोलला जातो आणि सूर्य क्षेत्ररक्षण सूर्य जेल टिपला जातो आणि अखेर मोठा मासा जाळ्यामध्ये फलंदाज सचिन लांगी मात्र बाद तर आदरणीय श्री कंसा तर कार्यसम्राट नगरसेवक माजी नगरसेवक भरतजी जाधव साहेब यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल तर विनंती असेल नयनदादा पाटील आपल्या शुभ हस्ते साहेबांचं इथे शुभ सन्मान करायचा आहे भरतजी जाधव साहेब उपस्थित देखील झाले तर त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र करायचा आहे विनंती असेल नयनदादा पाटील यांच्या शुभ असेल तर मात्र शुभ सन्मान केला जाईल आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित सन्मान करणं हे देखील आद्य कर्तव्य देखील आहे जीपीएल सीझन क्रमांक 1 2022 मायेचं ओहदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जाईल इथे मात्र पहिला हजरा देखील लगावला गेला पाच आकड्यावर गोलंदाज आशिष झहा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते दोन सामने जिंकले शिवशंकरने परंतु सकाळच्या सत्रामध्ये एक सामना गमवावा लागला आणि शेवटची लढत असेल लीग मधली शिवशंकर वॉरियर्स संघाची अति महत्वाची लढत देखील आहे
सूरज चेंडू हवे मध्ये जातोय परंतु कोणता क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे आणि पाहता पाहता फक्त विचार केला तर एक धाव। धाव संख्या धावफलकावर सहा, एक गरीबात सहा। आता मात्र लॉन्ग आपला क्षेत्ररक्षक तैनात कार्पेटला गुदगुले करत चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। तर एमके फाइटर संघाचे संघ मालक अजयदादा कुंभार आमच्या समोर देखील जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल। तर षटकीतून संपते ते क्रमांक एक च संपत असताना पहिल्या षटक अखेरीस एमके फाइटर संघाची धाव संख्या एक गरीबात सात। एक गरीबात सात धावा धावफलकावर एक बिग फाइट मैच पाहायला मिळते शिवशंकर वॉरियर्स त्यांच्या विरोधात एमके फाइटर्स। आता मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्यावर केला जातो प्रहार, गोलंदाज गोलंदाजीसाठी येतो तो अक्षय स्वतः आयकॉन प्लेयर देखील आहे। खरा गोलंदाजी आणि पहिला चेंडूवर बिरकावून दिलेला चेंडू जाईल सीमा रेषा पार षटकार। तर निलेश याच्या माध्यमातून मात्र केलेन काढलेला चेंडू देखील पाहायला मिळाला। आता मात्र सहजरित्या टोलवला होता, धावचूकची संधी देखील होती परंतु सोपपणे पोहोचला गेलाय। धावसंख्या रखडवली जाते स्थगित खंडित तेरा। तो प्रत्येक विकेट साठी अक्षयाला बंधू अल्पेश याच्याकडून मात्र 100 पैसे पारितोषिक देखील असेल। पंचांकडे दाद मागितली जाते यष्टी रक्षण विजय भगवान मात्र यांच्या माध्यमातून सुरुवात केल्या जात आहे। 40 प्लस चा लीजंड प्लेयर देखील आहे आणि गोलंदाजी देखील तितक्याच दर्जाची केली जाते। अक्षय कोहली आयकॉन प्लेयर शिवशंकर वॉरियर्स संघाचा देखील आहे। सूरज चेंडू रिलीज केल्यानंतर मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाही आणि थेट विसवला गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर कोणतेही दडपण न मानता सलग तीन चेंडू निर्धाव। चार चेंडू आणि आता मात्र सूरज टोलावलेला चेंडू देखील पाहायला मिळतोय। फक्त एक धाव अर्जित करत असताना संघाची धाव संख्या एमके फाइटर संघाची जाऊन पोहोचली जाते ती 14 या आकड्यावर। तर षटक क्रमांक दुसरा अक्षय हाताळते सूर्य कार्पेटचा आधार घेऊन 30 यार्ड सर्कल मध्ये सूरज क्षेत्ररक्षण देखील होते। संघाची धावसंख्या एक ने वाढत असताना 15 या आकड्यावर देखील पोहोचवले जाते। संत गतीचे क्रिकेट पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8। इथून मात्र तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज संचित मात्र येते गोलंदाजीसाठी।
तिसरे षटक हाताळण्यासाठी संचित देखील दाखल झालाय। दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या एक गडी बाद 15। एमके फायटर्स चालू असलेली लढत देखील पाहायला मिळते, शिवशंकर वॉरियर्स आणि एमके फायटर्स। सुरेख चेंडू, फक्त एक धाव मिळते, एक धाव वाढत असताना एमके फायटर संघ 16 या आकड्यावर एकदम संत गतीचा क्रिकेट देखील एमके फायटर संघाच्या फलंदाजांकडून। एक मोठा फलंदाज सचिन लांगी बाद झाला, त्यानंतर मात्र सावध पवित्र स्वीकारला की काय असे मात्र चित्र पाहायला मिळते। परंतु नीलेश याच्या माध्यमातून मात्र भिरकाळलेला चेंडू जातोय लॉन्ग ऑनच्या डोक्यावरून षटकार। तर नेक्स्ट मॅच असेल जयमला फायटर्स अग्रोली त्यांच्या विरोधात एकविरा गेम चेंजर बेलापूर। षटकार त्यानंतर मात्र इथून मात्र थोडीशी गफलत होते, एक धाव कंप्लीट केली जाते आणि गफलतीचा फायदा दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करत असताना संघाची धावसंख्या दोनने वाढते, जाऊन पोहोचली जाते ती 24। 24 रन्स लॉस ऑफ 1 विकेट इन स्कोर कार्ड एमके फायटर्स पहिल्यांदा फलंदाजी करत असताना। हॅलो, सुरेख फटका लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे अक्षय, त्यावर फक्त एक धाव पाहायला देखील मिळते। चेंडू शिल्लक असतील दोन, धावसंख्या धावफलकावर सुरेख फटका पाहायला मिळतोय स्ट्रेट अँड ड्राईव्ह आणि जातोय षटकार। बॅट्समन सचिन शर्मा, छोटा पॅकेज बडा धमाका, धावसंख्या धावफलकावर षटकाराच्या नंतर पाहायला मिळते ती 31। लॉस ऑफ वन विकेट इन स्कोर कार्ड धावसंख्या धावफलकावर। शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील, सुरेख फटका परंतु इथे झेल सोडला जातोय फलंदाज सचिन याला, मात्र संधी देखील प्राप्त झाली आणि क्षेत्ररक्षक तिथे होता तो सर्वेश भंडारी। सर्वेश भंडारी होता ज्याच्याकडून झेल दान देखील झाला। षटकार नाही आहे तर तीन षटकांच्या अखेर एमके फायटर्स मात्र जाऊन पोहोचला जातो तो। तीन षटकाच्या अखेरीस 32 धावा नेक्स्ट मॅच असेल एकविरा गेम चेंजर बेलापूर आणि जयमल्लर फायटर्स अग्रोली, दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला मात्र यायचं आहे। एकविरा गेम चेंजर्स आणि जयमल्लर फायटर्स
नवीन गोलंदाज दाखल होते मंदार कोळी। चौथ्या षटकाला सुरुवात। पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज मंदार दाखल होतो पंचांच्या डाव्या हाताकडून, तर दोन्ही फलंदाज दुसऱ्या पहिल्या क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा तल टोपून सचिन शर्मा बॅक टू दी पॅवेलियन एम के फायटर संघाला लगावलेला दुसरा मोठा हादरा। इथून मात्र सचिन देखील बाद झाला। 9-10 धावांचं योगदान नवीन फलंदाज नवीन निलेश कोळी। आता मात्र शरीराचा वेध घेतला जातो सुरे गोलंदाजी मंदार। पहिला चेंडू विकेट त्यानंतर निर्धाव। किरण आणि नो बॉल बीमर पद्धतीचा चेंडू देखील आहे। जो पंचांचा निर्णय असेल अंपायर निर्णय कळवायचा आहे। नो बॉल फ्री हिटची संधी असेल। धावा दाफलकावर एम के फायटर्स प्रथमतः फलंदाजी करतोय। नेक्स्ट मॅच जयमल्हार फायटर्स अग्रोली विरोधात एकविरा गेम चेंजर। हा संघ देखील त्यांच्या विरोधात असेल। सोरे चेंडू मंदार फ्रीडची संधी होती निलेशाच्यासाठी, परंतु संधी हुकली जाते। षटक क्रमांक चौथा हाताळत असताना षटकातील विचार केला तर सुरेख फटका आणि फटका जाईल इथून धावावं लागेल इथून। ग्रीनला लागल्यानंतर आपल्याला धावून काढायचे आहेत। जर चेंडू बाहेर गेला असता तर घोषित असता। दोन धावा धावफलकर ऍड करत असताना 35 धावा धावफलकर देखील पाहायला मिळतात। 36 धावा होतात। परंतु जोरकस मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय। यष्टीरक्षक विजय म्हात्रे यांच्याकडून गफलत एका धावेचा बोनस बहाल केला जातो। एक धाव ऍड करत असताना संघाची धाव संख्या 37 धावा। या षटकातील शेवटचा एक चेंडू सुरे गोलंदाजी गोलंदाज मंदार कोळी। फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि शेवटच्या चेंडूवर कोणत्या धावेची मोहर लागली जाईल। आकुर पद्धतीचा चेंडू होता तिथे मात्र फक्त एक धाव सुरे गोलंदाजी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। 6 धावा फक्त खर्च केला गोलंदाज मंदार कोळी। आणि सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये फक्त 5 धावा। काय गोलंदाजी यंग टॅलेंटेड आहे।
तो इथून शेवटचा हाणामारीचा स्लॉग ओव्हरचा षटक फेकण्यासाठी सर्वेश मात्र दाखल होते गोलंदाजीच्या मार्कवर. राकेश भरणुके यांचे देखील आगमन होते, त्यांचे देखील सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या समवेत दिलीप काका पाटील तो पंच सामना थांबवायचा आहे. तर विनंती सामना सुरू करायचा आहे. पंच त्यांचा सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू करा विनंती आहे. शेवटचा षटक हाताळतो तो सर्वेश भंडारी. इथून मात्र अलगद फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग अंडला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट केली जाते, एकव्या धावसंख्येने षटकाची सुरुवात देखील होते. 39 धावा धावफलकावर, षटकातील 5 चेंडू देखील शिल्लक असतील. तर सर्वेश भंडारी याने जर विकेट हट्टी घेतली तर नितेश पाटील उर्फ लिल्ली याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेला. क्षेत्ररक्षक तैनात देखील आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न होताना दिसत नाही आहे. 40 धावा. धावफलकावर 40 धावा देखील लगावल्या जातात. 4 चेंडू शिल्लक देखील असतील. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सर्वेशाची. आता मात्र विकेट केला जातो. लॉंग अनला क्षेत्ररक्षक तैनात आणि मात्र जजमेंट चुकलं जातंय. चेंडू जातोय सी मारुषा पार निलेश कोळी याच्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार. 46 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच असेल एकविरा गेम चेंजर आणि जयमल्हार फायटर संघाचे संघनायक आपण यायचं आहे. शेवटचा कॉल असेल अन्यथा 4 षटकांचा सामना केलेला जाईल. एकविरा गेम चेंजर संघाचा संघनायक आणि जयमल्हार फायटर संघाचा संघनायक आणि चौक षटकार नंतर आलेला हा चौकार. तर 50 धावा धावफलकावर एम के फायटर संघाचा. शेवटचा कॉल असेल जयमल्हार फायटर्स आणि एकविरा गेम चेंजर. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर आपण जर टॉससाठी आला नाही तर 4 षटकांचा सामना केलेला जाईल. अलगत खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढत असताना 51 धावा शेवटच्या षटकातील शेवटचा 1 चेंडू. नेक्स्ट मॅच जयमल्हार फायटर्स एकविरा गेम चेंजर संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तर विनंती असेल जयमल्हार फायटर्सचा संघनायक आपण यायचा आहे कौस्तुभ म्हात्रे. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव 52 धावा आणि 53 धावांचं आव्हान असेल. तर यापुढचं आवाज आपल्या समोर देखील असेल आमचे गुरुवर्य दिलीप काका पाटील मॅन फ्रॉम अग्रेली. आपण देखील मायक्रोफोनवर यायचं आहे. चला जयमल्हार फायटर्स कॅप्टन नाणेफेकेचा कॉल इथे करायचा आहे.
नारायण बुआ शाबासकर ज्यांच्या माध्यमातून जेवण बनवण्याचं काम मात्र केलं जातं त्यांना विनंती असेल आपण नेक्स्ट मॅच नाणेफेक करायची आहे। यापुढचं धावतं समालोचन आपल्या समोर देखील असेल अनुभवी समालोचक दिलीप काका पाटील। तर विनंती असेल नारायण बुआ शाबासकर आपण यायचं टॉस साठी नेक्स्ट मॅच एकमेरा गेम चेंजर आणि जयमलर फाइटर्स दोन्ही संघ उपस्थित देखील आहेत। टॉस उडवायचा आहे 53 धावांचं आव्हान देखील आहे। टॉस केला जाईल नारायण बुआ शाबासकर ज्यांच्या माध्यमातून तिन्ही दिवस जेवण बनवण्याचं काम केलं जाते सुरेखरित्या। नाणेफेकीचा कॉल केला जाईल एकविरा गेम चेंजर आतिश पाटील आणि कौसुम म्हात्रे जयमलर फाइटर्स संघ नाणेफेकीचा कॉल जिंकतो। या पुढचा आपल्या समोर आवाज देखील असेल दिलीप काका पाटील आगोलीचे हे समालोचक देखील आहेत। हॅलो 53 धावांचा लक्ष कोण जिंकला टॉस? टॉस जयमलला जिंकली आहे। त्रेपन्न धावांचा पाठलाग सुरू होणार आहे। एमके फाइटर्स वर्सेस शिवशंकर अशी लढत आपण या ठिकाणी पाहतो। तीस चेंडू आणि 53 धावा आणि सलामीचे दोन फलंदाज मैदानात 40+ विजय म्हात्रे स्ट्राईकला आहे। आणि संजीत आहे आणि हा पहिला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातो। पंचांचा देखील इशारा येते। त्रेपन्न धावांचा पाठला सुरू आहे। पहिली धाव या ठिकाणी घोषित क्षेत्रामधील एक धाव
त्यानंतर पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा फलंदाज थोडासा चकतोय, स्वतःलाच चकवून घेतोय. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय. फलंदाज थोडासा अगोदरच पुढे सरसावला, परंतु त्यांनी पाहिलं की हा चेंडू आपल्या बॅटच्या पट्ट्यात येऊ शकत नाही आणि त्यानंतर तो मागे सरसावला. चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. आणि हा चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे, पुन्हा जातोय घोषित क्षेत्रात. पंचांचा इशारा येतोय, फक्त मिळेल एक धाव. सचिन लांगी या अगोदरच्या मॅचमध्ये सूर्यकाशी गोलंदाजी टाकली होती. आणि हा लोअर फुलटूस पद्धत चेंडू, आणि हा या ठिकाणी मोठा हादरा बसतोय. शंकर यानं हा झेल टिपलेला आहे. आणि इथे आमचे एक आयकॉन प्लेअर आलेले आहेत सीबीडी प्रीमियर लीग मधले ईपीएल चे रमनप्रीत जी, आपका यहाँ बड़े दिल से हार्दिक स्वागत. एक मोठा मासा या ठिकाणी गाळाला. या अगोदरच्या मॅचमध्ये अतिशय सुरेख अशी 40 पार फलंदाजी केली होती विजय म्हात्रे यानं. त्याला आता खूप सस्त्यामध्ये परतावं लागतंय. लांगी यानं मिळवलेलं हे यश आहे. आणि आशिष झा नवालेला खेळाडू आहे. 53 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिलं षटक सुरू आहे सचिन लांगी याच्या रूपानं. आणखीन एक सचिन आहे यांच्या संघामध्ये, तो सुद्धा अतिशय पिचून मारा करणारा असा गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज अशी खूप चांगली मोठी अशी फळी आहे या संघाकडे, एम के फायटर्सकडे. दरम्यान पुढचा चेंडू आणि जोरकसपणे मारायचा या ठिकाणी प्रयत्न फसला आहे. आणखीन एक चेंडू जातोय निर्धाव. आणि हा चेंडू सोडून दिलाय आणि एष्ट्या उद्ध्वस्त. आणखीन एका विकेटचं पतन या ठिकाणी. सचिन लांगी याचा हा चेंडू नेटचा कळला नाहीये झा याला. त्याला वाटलं की हा चेंडू एष्ट्यांच्या पाठीमागून निघून जाईल, परंतु तसं काही झालं नाही. एष्ट्या मोकळ्या सोडल्या आणि त्याचा परिणामस्वरूप त्रिफलचित होऊन हा फलंदाज तंबूत परतोय. खूप मोठं यश या ठिकाणी पहिल्याच षटकामध्ये सचिन लांगी यानं मिळवून दिलेलं आहे. फक्त 2 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि 2 फलंदाज तंबूत परतत आहेत. सचिन लांधी यानं आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे. फक्त 2 धावा दिल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट्स त्यांनी तंबूत पाठवलेल्या आहेत. आणि त्यानंतर आलेला हा दुसरा सचिन शर्मा. या अगोदरच्या मॅचमध्ये सचिन शर्मानं अगोदरचं षटक टाकलं होतं, आता मात्र थोडंसं फरक केला होता त्यानं. लांगीला या ठिकाणी पहिलं आणलं होतं. दोन्ही सर्कलचे षटक हे 2 गोलंदाज अतिशय उत्तमरित्या टाकताना दिसत आहेत लागोपाठच्या मॅचमध्ये. आणि आता संजय त्याच्या बॅटमधून निघालेला हा फटका एका धावेकरिता. खातं उघडलं जात आहे संजय त्याच्याकडून.
49 चा सोरे एक चेंडू निर्धाव जातोय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सकाळच्या 17 पासून एमके फायटर्स कडून, आणि तितकंच साजेसं असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं या संघाकडून। पुन्हा एकदा सचिन शर्मा, आणि हा बरोबर मध्ये आपटले पंच या ठिकाणी इशारा करतात। हा चेंडू अवांतर आहे, एष्टांच्या कृपेत बाहेरून जाणारा किंवा डोक्यावरून जाणारा असं काहीतरी आहे या ठिकाणी। पंच मात्र घोषित करतायत की हा चेंडू अवांतर आहे। आणि आता मात्र टिपला जातोय, जोरदार दाद मागण्यात येते पंचांचं बोट येण्यापूर्वी। फलंदाज तंबूत परततोय, हे आहे क्रिकेट। पंचांची वाट न पाहता फलंदाज तंबूत परततोय, नाहीतर बऱ्याचदा असं होतंय की पंच बाद देतात तरी फलंदाज बाहेर निघायला तयार नसतो। हे आहे क्रिकेट। खूप मोठा हादरा, खरं तर हादऱ्यावर हादरे बसतात या ठिकाणी। आणि आता येतोय ऋतिक कोळी। सचिन लांगे नंतर सचिन शर्मा गाजवतोय, अतिशय सुरेख आणि टिचून असा मारा दोन्हीही गोलंदाजांकडून या ठिकाणी पाहायला मिळते। आणि हा चेंडू जमिनीला गत्त उचललाय आणि परतावं लागेल। आणखीन एक फलंदाज या ठिकाणी तंबूत परततोय झेलचितच्या रूपानं, आणि झेल टिपलाय सुरेखरित्या शंकर यानं। हा दुसरा झेल टिपलाय शंकर यानं। आणि बघूया आजच्या दिवसातील ही दुसरी विकेट हॅट्रिक होते का। विकास येतोय पडझड थांबवण्यासाठी, आणि हा गोलंदाज हॅट्रिकवर आहे। लागोपाठ दोन विकेट त्याने तंबूत पाठवलेले आहेत। बघूया आजच्या दिवसातील ही दुसरी हॅट्रिक होते की काय ते। आणि हा चेंडू पंच या ठिकाणी वाईड घोषित करतायत। उजव्या एष्टांच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू वाईड घोषित केला जातोय, आणि या ठिकाणी विकेट हॅट्रिकचा हा चान्स होकला जातोय। पुन्यांदा प्रयत्न करतोय सचिन, आणि हा चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँडमध्ये। दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवतोय। दरम्यान दोन धावा सहजगत्या पूर्ण करतोय तो विकास। सात शेवटचा चेंडू, सात
आणि हा चेंडू देखील पंच दोन्ही हात सरळ रेषेमध्ये, आणखीन एक वाईड चेंडू येतो या ठिकाणी. धावसंख्या होती ती 8. आतापर्यंत 8 चेंडू या दुसऱ्या षटकात टाकले गेलेले आहेत. आणखीन एक चेंडू त्याला परत टाकावा लागेल, अर्थात 9 चेंडू होतील या षटकातील. आणि हा आता चेंडू येतो बरोबर बॅटच्या टप्प्यात, आणि हा दूरवरून क्षेत्ररक्षक येतो, चेंडू अडवतोय आणि चेंडू फेकी करेपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. षटक संपतंय ते दुसरं, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 10. 53 धावांचा पाठलाग सुरू असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या फक्त 10. अठरा चेंडू आणि 43 धावा. चला जास्त मीटिंग घेऊ नका. तो खेळाडू कोण आपला खेळाडू कोण आहे तिकडे? अजय अजय, जरा त्या तुझ्या बाजूला जे प्ले हे बसलेले आहेत ना प्रेक्षक, त्यांना इकडे पाठव. इकडे खुर्च्या आहेत खाली, त्यांना म्हणावं या बाजूला खुर्च्या टाकलेल्या आहेत तुमच्यासाठी. त्या बाउंड्री लाईनवर बसू नका प्लीज. आणि पॉईंट पॉईंट पॉईंटच्या दिशेला सुद्धा काही प्रेक्षक आहेत. अरुण कोळी, तुमच्या पाठीमागे प्रेक्षक आहेत, त्यांना सुद्धा जरा आमच्याकडे पाठवा. खुर्च्या खाली आहेत. आणि हा सुरेख मारा, परंतु पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी. दिशा भरकटते. निलेश कोळी, पहिला चेंडू अवांतर. अजून देखील 42 धावांची आवश्यकता. शेवटचे 18 चेंडू आणि 42 धावा. आणि हा चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात येतोय. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल, परंतु चेंडू खूपच उंचावरून होता. हा षटकार आणि ह्याच फटक्यांची आवश्यकता आहे शिवशंकर संघाला. संजित यानं या टुर्नामेंटमधलं पहिलं अर्धशतक मारलं होतं, त्यानंतर फक्त एका धावेनं दुसरं अर्धशतक हुकलं होतं. तोच संजित आता पुन्हा एकदा रंगात आल्यासारखा वाटतोय, आणि त्याच्याच ह्या खेळीची गरज आहे शिवशंकर संघाला. आणखीन एक जोरकस फटका आणि या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी. लागोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार या ठिकाणी मारलेले आहेत संजित यानं. धावसंख्या झाली होती 23. निलेश कोळी पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर लागोपाठचे 2 फटके मोठे खातोय. लागोपाठचे 2 फटक्यांवर 2 मोठे षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत संजित याच्याकडून. आणि या फटक्यांसाठीच प्रसिद्ध आहे संजित. खूप मोठी संधी असणार आहे त्याच्याकडे आणखीन एक अर्धशतक झळकावण्याची. आणखीन एक तुफानी हमला. पुन्हा एकदा सलामी दिलेली आहे. लागोपाठचे 2 चेंडू समालोचन कक्षामध्ये. पहिला चेंडू त्यांना मारलेला आहे लॉंग ऑनच्या डोक्यावरून, त्याच्यानंतर 2 चेंडू सलामी दिलेले आहे ते समालोचन कक्षामध्ये. अर्थात लागोपाठचे 3 चेंडूंमध्ये 3 षटकार. तुफानी फलंदाजी.
आणखीन एकदा जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु चेंडू आणि चेंडू फळी याचा कुठलाही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. दरम्यान चेंडू जाते तो निर्धाव. अजून देखील 24 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी शिवशंकर संघाला. आणि हा पुन्हा एकदा जोरकसपणे पंचांकडे दाद आणि हा फलंदाज बाद. पंचांची वाट पाहिली बोटवर जाण्याची, त्यानंतरच फलंदाज तंबूत परत. एक मोठी खेळी आकाराला येत असतानाच फलंदाज तंबूत परततोय. तेरा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. आणि आता रवी येतोय, हा देखील नावाजलेला असा फलंदाज आहे. रवीचे फटके देखील पाण्यासारखे असतात. शेवटचे 13 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. आणि हा चेंडू पंचांकरता आहे. पंच देखील हात हाताचा इशारा करतात. हा अवांतर आहे. अजून देखील 23 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 13 चेंडू आणि 23 धावा. आणि हा रवी याच्या बॅटमधून एक मोठा फटका आणि हा या ठिकाणी झेल जमिनीला दान केला जातोय. आणि मोबदला स्वरूपामध्ये दोन धावा मिळत आहेत. रवी खातं उघडतोय. नशीब थोडस पाठी आहे रवीच्या. खर तर हा झेल व्हायला हवा होता, परंतु तसं काही झालं नाहीये. काहीतरी निश्चितच अडथळा त्या ठिकाणी. वायर त्या ठिकाणी गेलेले आहेत कदाचित. किती पाहिजे आता? 22 पाहिजे. 21 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. विकास आणि रवी अशी जोडी आहे. विकास सुद्धा खूप नावाजलेला फलंदाज आहे. त्याच्या फटक्यामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद असते. शिवशंकर याने चांगला संघ बनवलेला आहे. शेवटपर्यंत बॅटिंग ऑर्डर्स असणारा हा संघ आहे शिवशंकरचा. आणि आता पृथ्वी येतोय. यानं देखील अगोदरच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. 12 चेंडू आणि 21 धावा. आणि विकास यांना चेंडूला फक्त दिशा दिली. त्या ठिकाणी क्षेत्रक्षक तैनात. फक्त एकाच धावर समाधान मानावं लागतंय. अजून देखील 20 धावांची आवश्यकता असणार आहे. फलंदाज अगोदरच पुढे सरसावतोय. आणि या ठिकाणी आणखीन एक मोठा हादरा बसतोय रवी याच्या रूपानं. एष्ट्यांच्या पाठीमागे टिपला जातोय ह्या फलंदाज रवी. 20 धावांची अजून देखील आवश्यकता आहे शिवशंकर संघाला. शेवटपर्यंत बॅटिंग ऑर्डर असणारा हा संघ आहे. रवी याची जागा घेण्यासाठी नवालेला फलंदाज आहे तो मंदार.
आणि आता पुन्हा एकदा पृथ्वी गोलंदाजीसाठी सज्ज होता ना। आणि हा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय आणि विकास याला आता परतावा लागतंय। धाव नव्हतीच त्या ठिकाणी, चेंडू सरळ गोलंदाजाच्या दिशेनं येत असताना विकास याला धावण्याची काही गरज नव्हती। स्वतःवरच नाराज होऊन तंबूत परततोय। 20 धावांची अजून देखील गरज आहे, शेवटचे 9 चेंडू आणि 20 धावा। आतापर्यंत 7 फलंदाज तंबूत परतलेले आहेत। सर्वेश येतोय नवा फलंदाज, परंतु तो राहील नॉन स्ट्राइकला। पृथ्वी पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूला मारा करतोय। फलंदाज पुढे सरसावतोय, चेंडू भिरकावला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेलखाली येतोय आणि हा राक्या या ठिकाणी झेल टिपतोय। आणखीन एक फलंदाज तंबूच्या रस्त्याला, 8वा फलंदाज तंबूत परततोय आणि ही हॅट्रिक झालेली आहे या दिवसातील तिसरी हॅट्रिक म्हणावे, दुसरी हॅट्रिक पृथ्वी याच्याकडनं। आणि आता किरण नाईक सर्वेश आणि किरण अशी जोडी आहे। शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची आवश्यकता आहे शिवशंकर या संघाला। फुल टॉस पद्धत चेंडू आणि या ठिकाणी निश्चितपणे फायदा उठवलाय। पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा। शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता। कव्हर पॉइंटला मारलेला हा चौकार थोडीशी अशा पल्लवित करताना दिसतोय शिवशंकर संघाची। आता शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे आणि हा चेंडू भिरकावलाय आणि पाहूया। आणि हा षटकार, खूप चांगला प्रयत्न निश्चित केला होता राख्या यानं, परंतु खूप उंचावर हा चेंडू होता, षटकार मारलाय आणि आणखीन आशा पल्लवित झालेल्या आहे शिवशंकर अग्रुळ या संघाच्या। आता 10 धावांची आवश्यकता आहे, शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावा। आणि आता शेवटची गोलंदाजी साठी इथे सल्ला मशुरा केल्यानंतर निलेश देवकर याच्या हातात चेंडू आलेला आहे। खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी पार पाडायची आहे आपल्या संघाकरिता। आणि किरण आहे नाईक त्या ठिकाणी। शेवटच्या 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी शिवशंकर अग्रोळ या संघाला। क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला जातोय। किरण यानं माती तर हाताला लावलेली आहे, जसे पहलवान पहिला अंगावर माती घेतात तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय। शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता।
आणि हा पहिला चेंडू बॅटच्या टोवर लागला आहे हा चेंडू आणि हा या ठिकाणी टिपला जातोय घाई थोडीशी घाई संकटात नाही खरतर हा चेंडू चांगला होता षटकार होऊ शकला असता परंतु बॅटच्या अगदी टोकावर हा चेंडू आदळला आणि नको असलेली धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये किरण याला तंबूत परतावं लागतंय आणि ही शेवटची जोडी आता मैदानात असणार आहे शेवटचे पाच चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता सोमनाथ म्हात्रे नॉन स्ट्राईकला असणार आहे सर्वेश्वर खूप मोठी जबाबदारी आता येऊन पडलेली आहे शेवटची जोडी आहे मैदानात शेवटचे पाच चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता अर्थात सर्वेश्वरनं एक उत्तुंगाचा षटकार ठोकलेला आहे या अगोदरच्या षटकामध्ये आणि आता या ठिकाणी एक वेगळं असं क्षेत्रक्षण या ठिकाणी आणि हा या ठिकाणी चेंडू जातो एष्ट्या उघडून सर्वेशाची खेळी संपृष्टात आणि एम के फायटर या ठिकाणी ठरतोय तो विजेता सुरेख गोलंदाजी आणि तर यानंतरचा होणारा सामना आहे एकवीरा गेम चेंजर्स बरोबर जय मल्हार फायटर्स अतिशय अतितटीची लढत आपण या ठिकाणी पाहिली शेवटच्या क्षणा